धुळवड जरी काल संपलेली असली तरी आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये राजकीय धुळवड सुरूच आहे. महाविकास आघाडीचे 25 आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनावरती बहिष्कार टाकण्याच्या तयारीत होते असा दावा करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल धुरळा उडवून दिला. त्या दानवेंच्या दाव्यावरती तुमचेच 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलंय. दानवे काल नेमकं काय म्हणालेले त्यांना ते आज आठवतही नसेल असं म्हणत त्यांनी खोचक टोलाही लगावलाय. रंगपंचमी धुलीवंदन काहीतरी धुळवड होती. लोक धुळवाडीला नशा करतात, भांग पितात, अशी काही परंपरा आहे. पण माझ्याकडे अशी माहिती नाही की रावसाहेब दानवे भांग पितात. रावसाहेब दानवे भांग वगैरे पित नाहीत. माझे चांगले मित्र आहेत ते. मी त्यांना अनेक वर्ष पाहतो. दिल्लीत माझ्या बाजूलाच राहतात. त्यांना भांगीची नशा किंवा इतर कुठली नशा करण्याची त्यांना आवश्यकता पडले तरी पण ते असं कोणत्या नशेमध्ये बोलले का धुळवडीला मला माहीत नाही. ते 25 बोलले आहेत. कदाचित त्यांना 175 बोलायचं असेल की 175 आमदार महाविकास आघाडीच्या आमच्या संपर्कात आहेत. स्लिप ऑफ टंग झाली असेल. घ्या ना मग थांबलाय कशा करता तुम्ही? कोणाची वाट पाहताय आणि या फुसकूला कोणासाठी सोडताय? उद्या मी म्हटलं की तुमचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच आहेतच तर तुम्ही काय म्हणाल? पण आता होळी संपलेली आहे, रात्री नशा उतरली असेल. काल काय बोललो हे त्यांना आज बहुतेक आठवणार नाही. बघा काय चाललं आहे त्यांचं. 25 आमदार बहिष्कार टाकणार होते अधिवेशनावर. सावरले थोडीफार मदत करून त्यांना. हे सावरल्या जाणाऱ्या निवडणुका येऊ द्या. एक एक भाजपच्या वाघरीत येऊन पडतील बघा ते. मधल्या काळात तुम्ही म्हणायचात की काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. आता आहेत का तुम्हाला नाव सांगू द्यायचं? म्हणजे बिचारेचा आमदार घेतो की प्रसंग येईल तेव्हा दाखवून देऊ ते. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.